जय श्रीराम मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की पूर्ण भारतवंशामध्ये आज पूर्णपणे राममय वातावरण झालेलं आहे. आणि यात अशाच या राममय वातावरणाचं कारण आहे की 22 तारखेला आता अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि भले मी तिकडे जाऊ शकत नाही, परंतु मी आता ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे ठाणे. तर तिथलं एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे घंटाळी देवी मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत. आणि तिथे कशाप्रकारे हा उत्सव जो सेलिब्रेट केला जातोय, मुंबईमध्ये असून दे किंवा ठाणेमध्ये असून दे किंवा त्या मंदिरामध्ये असून दे, तर तो कशाप्रकारे सेलिब्रेट केला जातोय हे मी आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, आता पण सुरू करूया रामोत्सव. आता मी पोहोचलोय श्री घंटाळी देवी मंदिर आहे ना, तर तिथे तर हे मंदिर ठाण्यामध्ये आहे. आणि आता इथे कशा प्रकारे उत्सव सेलिब्रेट केला जातो त्याविषयी आहे ना माझे भाऊजी तुम्हाला सांगतील. तर माझ्या भाऊजींचं नाव आहे रामचंद्र चिवकुला. तर भाऊजी, इथे कशा प्रकारे आता उत्सव सेलिब्रेट केला जातोय? नमस्कार, जय श्रीराम. मी रामचंद्र चिवकुला, घंटाळी देवी मंदिराचा व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे, सदा कार्यकर्ता आहे. हे आमचं घंटाळी देवीचं मंदिर हे 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ठाण्याचं सगळ्यात जुनं मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागे संदर्भ हे असं आहे की ज्या लोकांची इच्छा झाल्यानंतर लोक इथे घंटा बांधायचे, त्याच्यावरून त्या मंदिरा आमच्या मंदिरा घंटाई मंदिर हे नाव पडलं. आता हे 22 तारखेला आपले जे 500 वर्षाच्या गुलामगिरीमधून जे आपण चालू होतो त्याच्यामध्ये आपलं रामाचं, प्रभू रामांचं भव्य मंदिर आता उभारलं जातं आहे अयोध्यामध्ये. तर त्याच्यासाठी एक जे उत्सवाचा भाग म्हणून गेले काही दिवस असलेले बरेच उपक्रम चालू आहेत. आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून आम्ही अखंड रामनाम जप, नंतर भीमरूपी, नंतर त्याच्यानंतर आपलं 108 वेळा श्री राम जय राम जय जय राम नामाचं एक जप, असं आम्ही सामूहिक आवर्तनं करतोय. सकाळी 6 वाजता आम्ही बरोबर चालू केलेले. आणि प्रचंड एरिया आमच्या प्रभागातील महिला अबाल बालवृद्ध सगळे लोक येऊन ते रामरक्षापठन करतात, भीमरूपी पठन करतायत. म्हणजे एक असं उत्सव आणि आनंदाचं वातावरण इथे आहे. आणि सगळे लोक स्वेच्छेने येत आहेत. आणि त्यांना आम्ही आणि त्याचबरोबर आम्ही शाकंभरी नवरात्री उत्सव पण साजरा करतो आहे. आणि लोकांना आणि लोक जो देवीला प्रसाद अर्पण करतात त्यांच्या स्वेच्छेने, तो प्रसाद आम्ही लोकांना देवीला अर्पण दाखवल्यानंतर हे देऊन दाखवल्यानंतर तो प्रसाद आम्ही लोकांना अर्पण करतो. तर हे आमचं 5 दिवसाचं घंटाई मंदिर आहे. जय श्रीराम. तर मित्रांनो, जसे की भाऊजीने आपल्याला माहिती दिली की कशाप्रकारे आता उत्सव सेलिब्रेट केला जाणार आहे, तर मी आता तुम्हाला आहे ना आत्मा आपल्या देवळामध्ये जाऊन आहे ना तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे. तर मित्रांनो, हे आहे घंटाळी देवी मंदिर. आणि तुम्ही समोर बघू शकता की 90 फेडिता घंटा बांधिती म्हणून नाम पडले घंटाळी. आणि ही बघा, ही आहे ती घंटा आणि ह्या घंटेवरतीच हे लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, चला आता आपण प्रवेश करूया मंदिरामध्ये. तर मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकतो की सगळेजण आहेत ना श्रीरामांचा 108 वेळा जप, त्याचबरोबर रामरक्षा आणि मार्गसूत्र सुद्धा म्हणतायत. कारण की आणि इथे एक संकल्प करण्यात आला आहे की सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे की तब्बल 12 तास हे पूर्णपणे जप केला जाणार. तर मित्रांनो, चला मी आता तुम्हाला देवीच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता की श्री देवी घंटाळी देवी, त्याचबरोबर श्री महिषासुर मर्दिनी देवी आणि त्याचबरोबर श्री दुर्गा देवी आपल्यासमोर आहेत. आणि इथे ना तो नवरात्र उत्सव चालू असल्या कारण असतो. हे बघा, इथे देवीला पूर्णपणे सजवलं आहे भाज्यांद्वारे आणि त्याचबरोबर तिथं खूप चांगल्या प्रकारे उत्सव इथे सेलिब्रेट केला जातो. तर इथे साईडला त्याचबरोबर आपण बघू शकतो की श्रीरामांचं इथे देऊळसुद्धा आहे. आणि हे बघा, हे असं आहे आतमधून देऊळ तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर ह्या मंदिरामध्ये साईडला भोलेनाथ तंत्र म्हणजेच की महादेवांचं सुद्धा मंदिर आहे. आणि हे बघा, इथे मारुती राय आहेत आपले. आणि हे बघा, हे आहे महादेवांचं मंदिर. येथील उत्सव सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही निघालो गावदेवी मंदिर ठाणे या दिशेने. कारण की येथे आहे ना रामायण महोत्सव सेलिब्रेट केला जात होता व तेथे विविध प्रकारचे रांगोळ्यासुद्धा काढण्यात आल्या होत्या. तर ह्याच्यापुढे मी काही व्हिडिओज करू शकलो नाही, पण त्या रांगोळ्यांचे फोटोज मी तुमच्यासोबत आता शेअर करतो आहे.